सोलापुरातील निराळे वस्ती येथील जुने ज्येष्ठ शिवसैनिक वयवर्ष 62 यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने व त्यांना सांभाळ करणारे कोणीही नसल्याने त्यांची तब्येत पूर्ण बिघडली होती. त्यांना चालताही येत नव्हते, झोपूनच होते. याची बातमी टीव्ही चॅनलवर दाखवण्यात आली, याची गंभीर दखल सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल कोकिल साहेब यांनी घेतली. त्यांनी ताबडतोब सोलापुरातील शिवसेना पदाधिकारी यांना फोन करून ज्येष्ठ शिवसैनिक अरुण कामतकर यांची उपचाराची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. ताबडतोब डॉक्टर उद्धव इंगोले, शिव आरोग्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निरंजन बोद्धुल, पूर्व विभाग उपशहर प्रमुख रेवन पुराणिक, उपशहर प्रमुख आनंद बुक्कानोरे, तालुका प्रमुख यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन कामतकर यांची तब्येतीची चौकशी करून त्यांना धीर देऊन त्यांचे सर्व उपचाराचे करण्याचा जबाबदारीच घेण्याचे आश्वासन दिले. आश्वासन दिल्याप्रमाणे आज दिनांक 2 जून 2023 शुक्रवारी डॉक्टर उद्धव इंगोले, निरंजन बोद्धुल, दीपक सुर्वे, शिव आरोग्य सेना समन्वयक सावता इंगळे, महादेव गाळे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अरुण कामतकर यांच्या घरी जाऊन त्यांना उपचारासाठी डॉक्टर शिवरत्न शेट्टी यांच्या दवाखाना येथे घेऊन जाऊन त्यांची सर्व तपासणी करून गोळ्या औषध देण्यात आले. तसेच त्यांना आश्वासन देण्यात आले की काळजी करू नका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव आपल्यासोबत आहे.